असाच एक तुझा अनुभव मला वाटतं प्रभाकर जोग साहेब त्यांच्या त्यांचा एक आहे असं मला कळलं आहे की त्यांच्या घरी तू गेली असताना त्यांनी त्यांचं व्हायलिन काढून दिलं होतं तू वाजव ही खूप मोठी गोष्ट आहे. मी जोग साहेबांना म्हणजे पुण्यातलाच असल्यामुळे मी खूप चांगला ओळखतो. त्यांनी स्वतःचं व्हायलिन देऊन तू वाजव म्हणणं आणि तू वाजव म्हटलं म्हणजे तू जे म्हणतोयस ते थोडासा माझ्याकडून तो आगाऊपणा झाला की मी त्यांना खर तर ती भेट अगदीच अनपेक्षित होती की मी अशीच पुण्यात आले आणि मग मी दीपिकाला भेटले त्यांची नात आणि मी त्यांना विचारलं की आजोबा आहेत का त्यांना भेटता येईल का ते म्हणे बघते मी ते छान तब्येत वगैरे आहे झोपून उठलेत का आता त्यांचं वय झालेलं आणि त्यांनी जाण्याच्या 2-3 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे खर तर ही आणि मग भेटायला गेलो तर ते होते छान बसलेले त्याचे तसे अबोलेत त्याचे खूप पटकन बोलत नाही आणि मग गप्पा झाल्या मग त्यांनी आधीपूर्वी माझं ऐकलेलं होतं म्हणजे शाबासकी पण दिली होती ते छान म्हणजे तो आय हॅड दोज गुड वाईब्स विथ हिम की त्यांना त्यांनी ऐकलेलं आहे माझं ते तो मी अशी तरी पण अशी दबून होते की बाबा जास्त नाही इतक्या इतका मोठा माणूस तो तर त्यांना मी मग असं मला कुठून वाटलं त्यांना विचारलं मी की काका मला तुमच्यासमोर खरं तर खूप वाजवायची इच्छा आहे म्हणजे पण मी आत्ता काही आणलेलं नाही वाद्य कारण की असं माहिती नव्हतं की तुमची भेट होईल का तर तुमचं चालेल का वाद्यावर वाजवलेलं असं म्हणत आणि ते लगेच हो म्हणाले ते हो म्हणणंच खूप अप्रूव करणारी गोष्ट होती कारण की त्यांची सगळे फॅमिली मेंबर्स म्हणाले की ते कुणा त्यांच्या वाद्याला हात लावू देत नाहीत कोणाला कारण की कोणी वाजवतही नसेल कदाचित त्यामुळे त्यांना तसं वाटत असेल आणि जुनी माणसांनी वाद्यावर प्रेम जपून ठेवायचं अर्थातच अर्थातच आणि त्यांनी तर खूप म्हणजे बरीच 2-3 वर्ष वाजवलेलं नसल्यामुळे ते नुसतंच ठेवलेलं होतं जरा ते काढलं आणि मग ते तो तसा तो एक वाजवण्याचा प्रसंग आला आणि ते सगळं ते व्हायलिन सगळीकडे वाजलंय म्हणजे गीत रामायण पासून ते केवढी तरी गाणी बाबूजींची किंवा त्यांनी स्वतः अरेंजमेंट केलेली गाणी ती किती ठिकाणी ते व्हायलिन वाजलं इट वॉज अ थ्रिलिंग मोमेंट अतिशय आशीर्वाद असतात खरंच खरंच.